पोलीस ठाणे हुडकेसर येथे 28 तारखेला एक तक्रार दाखल झालेली होती. टाईम ब्रेक झोन म्हणून एक बेलदार नगरमध्ये गेमिंग झोनचं दुकान होतं, त्यामध्ये घरफोडी झालेली होती आणि तशी तक्रार करून आम्ही घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता. त्या संदर्भामध्ये आमचे DB पथक दिवस रात्र त्याच्यावर काम करत होते. अवघ्या 2 दिवसामध्ये आरोपीला पकडण्यात आलेलं आहे आणि आरोपीकडून जो चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल आहे 3,20,000 रुपयाचा, तो संपूर्ण हस्तगत करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एक मुख्य मेजर आरोपी आहे आणि त्याचा एक लहान भाऊ आहे विधी संघर्षग्रस्त पालक आणि एक त्याचा मित्र, असे 3 आरोपी आहे याच्यामध्ये. आणि आम्ही मुख्य आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन त्याच्यामध्ये संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरील क्रिमिनल नाही आहे, परंतु हा कर्जबाजारी असल्यामुळे आणि त्यांनी सासूकडून पैसे उसने आणलेले होते आणि ते पैसे परत करायचे होते त्यांना, त्याकरिता त्याला कुठलाही पर्याय नसल्यामुळे आणि या गेम झोनमध्ये तो पूर्वी गेम खेळायला जात होता आणि त्याची त्याला माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारे त्याने तिथे आत प्रवेश केला आणि ह्या सर्व गेम झोनच्या ज्या वस्तू आहेत महागड्या वस्तू ह्या त्यांनी 2 गाड्यावर ॲक्टिवा गाड्यावर त्यांनी चोरून नेलेल्या होत्या. जयस सती कोसरे नावाचा एक आरोपी आहे, एक दुसरा त्याचा भाऊ आहे आणि एक दुसरा त्याचा मित्र आहे, असे 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहे. हा कामधंदे काहीच करत नाही आहे आणि त्यामुळे त्याला जो कर्जबाजारी असल्यामुळे कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सासूकडून जे उधारित पैसे आणलेले होते आणि ते पैशाची परतफेड करण्यासाठी त्यांनी हा घरफोडी केलेली आहे. या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आमच्या DB पथकाचे PSI गुंडेकर, ASI तायडे, ASI ठवरे बोंद्रे आणि नितेश कडू यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अवघ्या 2 दिवसांमध्ये हा गंभीर स्वरूपाचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.